छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून मोठी चूक झाली त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे हे टीकेच्या रडारवर आले माजी खासदार निलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे माजी खासदार निलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजेत राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आहे यांची जिरवल्याशिवाय पर्याय नाहीये नवाब मलिक जितेंद्र आव्हाड अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर याची पक्षातून हकालपट्टी करा औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात असं टीका निलेश राणे यांनी केल्या नवाब मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एसीबीनं अडकवल्याचा आरोप केलाय यावेळी त्यांनी न्यायालयाच्या अहवाल आणि त्या पाठोपाठ समीर वानखेडे यांचा नंबर देखील जाहीर केलाय यानंतर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले यावेळी या, या प्रकरणावर त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली हे प्रकरण सध्या वरच्या कोर्टात आहे अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही हो। दरम्यान दोनशे किलो गांजा सापडलाच नसल्याचा उल्लेख कोर्टाच्या अहवालात असल्याचं नवाब मलिक म्हणाले त्यावर बोलताना समीर वानखेडे यांनी फक्त तुम्ही रिपोर्ट व्यवस्थित वाचा इतकंच म्हटलंय त्यामुळे नेमकं अहवालात काय लिहिलंय याविषयी संभ्रम निर्माण झालाय नवाब मलिक यांनी वानखेडेंचा नंबर पत्रकार परिषदेत जाहीर केल्याबद्दल ते म्हणाले माझा नंबर जाहीर केला हरकत नाही ती त्यांची इच्छा आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात त्यावेळेस ते संयमाने वागले असते तर शिवसेनेचे छप्पन्न आमदार आज भाजपसोबत दिसले असते असा जोरदार टोला शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला गुलाबराव पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलंय त्यानंतर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे कोरोनाचे संकट कमी झालेले आता कायमस्वरूपी हे कोरोनाचे संकट दूर कर असे साकडे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले जळगावमध्ये भाजपपासून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघालेत याविषयी पाटील यांना विचारलं असता भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे त्यामुळे हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत असं त्यांनी सांगितलं शिवसेनेचा दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंदी पकडणे अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली आर्यन खान मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावर कोर्टात आज सुनावणी झाली यावेळी एनसीबीसह सर्वांच्याच वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला पण कोर्टानं आजच निर्णय न देता यावर विचार करण्यासाठी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं वीस ऑक्टोबर पर्यंत आपला निर्णय राखून ठेवलाय त्यामुळे आर्यन खानसह तिघांना आणखी सहा दिवस आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती पण कोर्टाकडे वेळ कमी असल्यानं सुनावणी पूर्ण झाली असली तरी त्यावर निर्णय होऊ शकत नाही यानंतर कोर्टाला पुढील पाच दिवस सलग सुट्ट्या आल्यानं कोर्टाचं कामकाज बंद राहणार आहे त्यामुळे आर्यन खान मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवण्याचा निर्णय घेतलाय काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणं न थांबल्यास सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिलाय आम्ही कोणीही आमच्यावर केलेले हल्ले खपवून घेत नाही हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केलंय त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांना मारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू असं अमित शहा म्हणाले गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात अमित शहा बोलत होते भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही हाच संदेश आम्ही या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती मात्र आता ती वेळ राहिली नसून आता जशाच तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले